विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बी ए भाग 2 सेमिस्टर 4 अधिकोशन हा विषय शिकताना अधिकोशाच्या ज्या आधुनिक सेवा आहेत त्यामध्ये मोबाईल बँकिंग या सेवेसंदर्भात आपण पाहू. भारतातील बँकिंग क्षेत्र दिवसेंदिवस प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. बँक सेवा आता मोबाईल बँकिंगमार्फत उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्राहकास त्याच्या बँक शाखेत प्रत्यक्ष न जाता देखील त्याच्या खात्यातील व्यवहारांची माहिती मिळविता येते. ह्या सेवेसाठी काही बँका नाममात्र शुल्क आकारतात, तर काही बँका ही सेवा आपल्या ग्राहकांना मोफत देतात. तर सुरुवातीला पाहू आपण की मोबाईल बँकिंग म्हणजे काय. बँकांमधील व्यवहार बँकेच्या खातेदाराला मोबाईलच्या माध्यमातून करता येणाऱ्या सुविधेला मोबाईल बँकिंग असे म्हणतात. या सुविधेमध्ये बँकेच्या ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेत न जाता किंवा बँकेत फोन कॉल न करता SMS साह्याने बँकेतील व्यवहारांची माहिती मिळते. या सुविधेमध्ये बँकेच्या ग्राहकाने केलेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराची माहिती काही क्षणात SMS माध्यमातून त्याला त्याच्या मोबाईल स्क्रीनवर वाचावयास मिळते. मोबाईल कंपन्यांच्या सहकार्यातून वेगवेगळ्या बँका ही सुविधा देतात. त्यामुळे बँकेचा ज्या मोबाईल कंपनीशी करार आहे त्या मोबाईल कंपनीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाचे बँकेत चालू बचत किंवा मुदती ठेव खाते असणे आवश्यक असते. आर्थिक व्यवहार करण्याचा मोबाईल बँकिंग हा एक नवीन मार्ग असून त्यामुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी रोख रक्कम जवळ बाळगण्याची किंवा साध्या कामासाठी जसे की खात्यातील शिल्लक तपासणे, अकाउंट स्टेटमेंट मागणे इत्यादी बँकेत वेळोवेळी चकरा मारण्याची गरज नाही. आता ही सुविधा जवळपास प्रत्येक प्रमुख बँकेत उपलब्ध असून मोबाईल ॲप्सद्वारे किंवा SMS ग्राहकाला ती वापरता येते. मोबाईल बँकिंगद्वारे ग्राहकांना पुढील सेवा मिळतात. ग्राहकांना आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम SMS कळते. त्यानंतर मुख्य खात्यात केलेले शेवटचे 3 व्यवहार कळतात. चेकबुकची मागणी नोंदविता येते. खातेदाराला आपले अकाउंट स्टेटमेंट मागविता येते. चेकच्या सद्यस्थितीची चौकशी करता येते. मुदती ठेवीची चौकशी करता येते. अशा प्रकारे आधुनिक काळात मोबाईल बँक सेवा ही बँकेच्या ग्राहकाला मिळालेली एक अपूर्व भेट आहे.